मोदीजीचे सरकार हे सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास आणि सबका प्रयास. आम्ही डिस्क्रिमिनेट करीना. आम्ही कोण हिंदू कोण मुस्लिम कोण ख्रिश्चन कोण सीख ह्याच्यामध्ये केंद्र डिस्क्रिमिनेट करीना. ना डेव्हलपमेंट करता असताना किंवा इंडिव्हिज्युअल असतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतात त्यांना डिस्क्रिमिनेट करू ना. तुम्ही मुद्दामून पळ्यात पेंड्यापासून काणकोणपर्यंत म्हणजे डेव्हलपमेंट करता असताना सगळीकडे रस्ते असतले लाईट असतले वीज असतले ब्युटिफिकेशन असतले. जे ब्युटिफिकेशन देवळाभोवती करता असतात त्याला तेच ब्युटिफिकेशन चर्ची भोवती करता. आम्ही त्या पद्धतीचे सरकार असा ही मोदीजीची गॅरंटी असा. क्रिसमसच्या वेळात तुम्ही सगळ्यांनी पहिला असताना मोदीजीचे पोस्ट मोदीजी हॅड सेलिब्रेटेड द क्रिसमस. मोदीजी स्वतः सगळ्यांच्या बरोबर क्रिसमस सेलिब्रेट केले. आणि आता ज्या एक्सपोजिशन जावपाचो असा जे आम्ही म्हणता की ओल्ड गोव्याच्या आमच्या एक्सपोजिशनच्या एका लाखांनी लोक येतात. मोदीजी परवाच्या सभेत त्यांनी उल्लेखही केलो आणि ताज्या खातीर जे डेव्हलपमेंट करपाक जाय प्रसाद स्किमीच्या अंतर्गत ऍडिशनल 350 कोटी रुपया केंद्र सरकारान आमकां त्या डेव्हलपमेंट करपाक दिल्या. ओल्ड गोवा करूना बरेच जणांचे इलेक्शन हे ते जाती धर्माच्या आधारित करतात. तू हिंदू तू मुस्लिम तू कॅथलिक हे ते सांगतात. आमकां सांगपाची गरज ना. काँग्रेसीन आयज पर्यंत किती केला. काँग्रेसीन लोकांच्या मदीं झगडी लायल्या. काँग्रेसीन वाड्यावाड्यांनी झगडी लायल्या घराघरांनी झगडी लायल्या. प्रत्येकान सांगला तू मुस्लिम मरे तू बीजेपीक मत मारूंक येना तू कॅथलिक मरे तू बीजेपी. अरे कित्याक आम्ही कोणाचे वाईट केला त्यांना वाईट केला सांगात म्हाका. फाटल्या 5 वर्सां हांव राज्याचो मुख्यमंत्री असा. एक तरी इन्सिडंट दाखयात तुम्ही. एक इन्सिडंट दाखवचो की ज्या इन्सिडंटाचेर भाजपा डायगो उलयतालो. फादर डायगो तुका एक्सप्लेन केला आसतले. फादर डायगो तुका सांगला आसतले जे राज्याचे हिताचे असा जे भुरग्यांचे हिताचे असा असाच हंगासर जर आमकां सायन्स हायर सेकंडरी दिवपाक जाय कोणा खातीर. आमच्या भुरग्यां खातीर आमी पळयता आसतना ते हिंदू भुरगे मुस्लिम भुरगे हे पळयना.